महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सत्कार होत आहे. मानाचा कोल्हापुरी फेटा शाल आणि आपल्या कोल्हापुरी प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि चेक. ₹2,51,000 रुपयाचा सन्मान होत आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदरबाई शेखांचा येतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा येतो. अभिनंदन अभिनंदन. मुद्दे झाला होता आणि सिकंदर शेख त्या ग्राउंड मधून बाहेर पडा त्यात होते. टीव्हीवर बघितलं शेवटी कुठल्याही सामन्यामध्ये पंचाचा निर्णय अंतिम असतो. शेवटी पंचाचा निर्णय अंतिम मानून त्यांचा सन्मान राखून त्यांनी तो आपला पराभव स्वीकारलेला होता. परंतु या वेळेला मध्ये नीतीनं ती वेळ काय त्याच्यावर येऊ दिली नाही आणि त्याची खासियत आहे की चटकदार पुस्तिका राहील. आज कोल्हापुरात साहेबांच्या हस्ते माझा सत्कार झाला. मला रात्री आमच्या वसुधांचा स्वतःचा फोन आला की आपल्याला साहेबांचा कॉल आलेला आहे की तू फोन कर एकदा साहेबांना आणि बोल. मग मी साहेबांना फोन केला आणि बोलल्यावर साहेब म्हणले मला की आपल्याला सकाळी 10 वाजता सत्कार करायचा आहे सिकंदर, तर तू आपल्याला य. तर मी मुंबईमधनं रात्री ताबडतोब आलो कारण की मला माहीत होतं की आमच्या वस्तादांनी सांगितलेलं होतं की पहिलं की साहेब आपल्या तालमीसाठी भरपूर काही केलेलं आहे आणि असलमदानला असलम काजी जे आमचे तालमीतले मोठे पहलवान होऊन गेलेत त्यांच्यासाठी भरपूर काही केलं आणि त्यांच्या पाठीवर सदा त्यांचा हात राहिलेला आहे. म्हणून मी मुंबईमधून डायरेक्ट इथं आलो. आज त्यांच्याकडे तुम्ही देवात व्हावं म्हणून मागणी देखील बाई इकडे बघून बोला. आमच्या तालमीत जराशी सुविधा कमी आहेत म्हणजे हॉलची म्हणा मॅटची म्हणा थोडीशी राहण्याची सोय कमी आहे. तर हे मला साहेबांशी बोललो मी की आम्हाला ही सोय पूर्ण करून द्या कारण की आमच्या तालमीत कमीत कमी 150 पोरं आहेत. मग त्या 150 पोरांना राहण्याजोगं ते तालमीचा हॉल नाही आहे किंवा मॅट त्या पद्धतीचं नाही आहे की प्रॅक्टिस आम्ही त्याच्यावर करू शकतो आहे. मग ती जरा मॅटचं हॉल किंवा आम्हाला राहण्याची सोय ती सगळी व्यवस्थित थोडीशी करून द्यावी अशी इच्छा होती आणि हीच मागणी मी साहेबांपाशी केलेली आहे की तुम्ही स्वतः येऊन आमच्या तालमीत बसून थोड्या वेळ तुम्ही बघा आणि काय तुम्हाला डोक्यात काय विचार येते ती मग सुविधा करून द्या आम्हाला एवढ्या. ह्याच्याबद्दल बाकीचं काय असेल ते आमच्या वस्तात बोलते.